वीरेंद्र जगताप यांनी शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शेतकरी दारू पितात म्हणून त्यांना किडनी आणि कर्करोगासारखे आजार होतात असं जगताप म्हणाले. वीरेंद्र जगताप अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव मतदारसंघातले काँग्रेस उमेदवार आहेत. वीरेंद्र जगताप यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. दरम्यान त्यांच्या वक्तव्यावर जगताप यांचे वंचित आघाडीचे विरोधी उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी खरपूस समाचारही घेतलाय. गरीब शेतकऱ्याच्या घरात 2 एकर 4 एकर 10 एकर वाल्या शेतकऱ्याच्या घरात किडनी, कारण किडनी काऊन फेल होते, लिव्हर काऊन खराब होते तुम्हाला माहित आहे काऊन होते रे भाऊ? हा, कारण ते 90-60 काहीतरी असते ना. अरे ज्या लोकांनी तुम्हाला 25-25 वर्ष सत्ता दिली त्यांच्याबद्दल तुम्ही हे उद्गार काढताय? म्हणजे कधी कधी दुःख वाटते की यांनी शेतकऱ्याबद्दल तर बोललंच बोललो, याच्या 2 वर्षात यांचा एक व्हिडिओ आहे की माझ्या इथं महिला कामाला जातात शेतात, त्यांना 25 रुपयाचा खर्रा पाहिजे, खर्रा दिल्याशिवाय बाई कामाला येत नाही. म्हणजे अशा पद्धतीचे शेतमजूर, शेतकऱ्यांचे मतं घेणारे, शेतकऱ्याबद्दल यांचे खरे विचार आज पुढं आलेले आहेत. आणि माझ्या तमाम महाराष्ट्रातील या बळीराजाला असं पणासपत बोलणाऱ्या नेत्यासाठी खरंच संपूर्ण महाराष्ट्र तरुण शेतकऱ्यांनी, युवांनी आणि त्यांनी त्यांना धडा शिकवला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.